शालेय पोषण आहारात अंडी समाविष्ट केल्याने नवा वाद सुरू झालाय. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी दूध आणि सुका मेवा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यातच ठाकरे गटाने देखील आता या वादात उडी घेतलेली आहे. पाहूया त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतचा हा खास रिपोर्ट. राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शालेय विद्यार्थ्यांना अंडी नको तर देशी गाईचं दूध आणि सुकामेवा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. 20 तारखेच्या आत निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय. शाळांपर्यंत अंडी पोहोचू देणार नाही असं भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलंय. प्रत्येकाच्या कुटुंबाचे नियम असतात. राज्यात अनेक वारकरी आहेत. परिणामी मुलांनी अजाणतेपणाने अंडी खाल्ली तर त्यांच्या कुटुंबातील शाकाहारी नियम मोडू शकतो याकडे लक्ष वेधण्यात आलंय. प्रत्येकाच्या कुटुंबाचे ठरलेले नियम असतात आणि अशा वेळेला आपला पाल्य ज्या वेळेला शाळेत शिकत असतो, पहिली दुसरीचा विद्यार्थी असतो, त्यावेळेला त्या अजाणतेपणातनं त्याच्याकडनं जर अंडी खाल्ल्या गेली तर त्यांच्या कुटुंबाचा असलेला शुद्ध शाकाहारीचा नियम मोडण्याचा मोठा धोका या सगळ्याच समाज घटकांना सतावतोय. या विरोधात आम्ही तीव्र आमची नापसंती व्यक्त करतोय आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे आमची मागणी आहे की हा निर्णय आपण तात्काळ रद्द केला पाहिजे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणात वेगळी भूमिका घेतली. शालेय विद्यार्थ्यांना हाय प्रोटीनची गरज असल्याचा मुद्दा पेडणेकर यांनी उपस्थित केलाय. तुषार भोसले हे जगद्गुरूंच्या वरचे स्वतःला समजायला लागलेले. आध्यात्मिक बेस हे नाही शिकवत की कोणाच्या पोटावरती तुम्ही गदा आणा. अंड ज्यांना जे शाकाहारी आहेत ते नाही खात पण जे मांसाहार करतात. हाय प्रोटीन डाएट आहे आणि हाय प्रोटीन डाएट हा लहान मुलांना मिळायला पाहिजे. शालेय पोषण आहारात अंडी समाविष्ट करण्याला भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं विरोध केल्यानंतर आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.